नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचा किसान मित्र प्रशांत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे ते आल्याबद्दल आहे। नॉर्मली आला आम्ही ओपन प्लॉटमध्ये लागण करतो, पण आमचं एक शेतकरी मित्रानं ह्याला ग्रीन हाऊसमध्ये लागण केलेलं आहे। का म्हणजे आमच्या गावात सॉईल आणि क्लायमेट म्हणजे माती आणि वातावरण जे आहे त्याला ह्याला सुटेबल नाही आहे, तर त्यामुळं आम्ही ह्याला ग्रीन हाऊसमध्ये लागण केलेलं आहे। तर हे मोठं शेतकरी आहे, तुम्ही बघू शकता मागं जे ग्रीन हाऊस आहे यांचा टोटल 5 ग्रीन हाऊस आहे, आणि ह्या ग्रीन हाऊसमध्ये ह्यांनी अल्याचं लागण केलेलं आहे। तर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीने केल्यात, जसं मागचं जे ग्रीन हाऊस आहे तिथं ह्यांनी जरबिरा केलेला आहे, आणि साईडचं जे ग्रीन हाऊस आहे तिथं ह्यांनी कलर कॅप्सिकम केलेलं आहे। तर त्याच्याबद्दल येणारा व्हिडिओ त्याच्याबद्दल येणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर चॅनल आताच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता अर्धा एकरचं एक मोठं ग्रीन हाऊस आहे, आणि पूर्ण लाल माती ह्याच्यात ह्यांनी भरल्यात, पूर्ण जे आल्याचंच लागण आहे। लाल माती मित्रांनो तुम्ही बघू शकता, बाहेर जी आहे ते काळी माती होती। तर इथं डिसीज पण बरेच आलेलं आहे, तर डिसीजवर पण एक चांगला व्हिडिओ बनवायला आम्हासनी कंटेंट मिळतंय। तर बघू शकता आज कॅमेरामॅन नाही आहे, मी स्वतःच व्हिडिओ बनवा लागलो आहे। तर हे आल्याबद्दल एक बेसिक व्हिडिओ होणार आहे, ह्याच्यात मी सगळं गोष्टी कवर करणार आहे, पण फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि डिसीज मॅनेजमेंट कवर करणार नाही। का म्हणजे ते दोन मोठ इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, आणि त्याच्यावर मी वेगळं वेगळं ब्रीफली व्हिडिओ बनवणार आहे। आल्याचं जे लागण आहे ते एप्रिल आणि मेच्या महिन्यातच त्याचं लागण करतात, आणि ह्याला माती जी आहे ते लाल माती आणि मुरमाट माती चांगली असतात। हे दोन मातीत आल्याचं जे प्रोडक्शन आहे त्याचं ईल्डचं जे कॅपॅसिटी आहे ते जास्त असते। तर ओपन प्लॉटमध्ये तुम्ही आला करता त्याच्या अगोदर तुम्हीसनी चांगलं फील्ड तयार करून घ्यायला पाहिजे, शेत तयार चांगलं तयार करून घ्यायला पाहिजे। पहिला तुम्ही प्लावनं चांगलं पलटी मारून घ्या, आणि 15 ते 30 दिवसपर्यंत त्याला ऊन पडायला सोडा। ह्याच्यानं काय होतं आहे की मातीमध्ये जे डिसीजचं स्पोर्ट्स असतात ते मरतात। जर अंडी किंवा लार्वा कुठलं पण अवस्थेमध्ये असलेलं कीट जे असतात ते मरून जातात, आणि सॉईलचं जे इकोलॉजी असतं आहे ते चांगलं इम्प्रूव्ह होतं आहे। जसं मातीमध्ये ऊन बढवत आहे, खोलपर्यंत ऊन बढवत आहे, आणि मातीमध्ये चांगलं व्हेंटिलेशन होतं आहे, ह्याच्यानं जे आहे सॉईलचं इकोलॉजी इम्प्रूव्ह होतं आहे, आणि चांगलं आम्ही उत्पादन घेण्यासाठीसुद्धा मदत मिळते। तर एका महिन्यानंतर तुम्ही रोटरना पहिला चांगलं शेत तयार करून घ्या, त्याच्यानंतर पावर टिलरनं 4.5 फुटीचं बेड तयार करून घ्यायचं आहे। बेड तयार करून घ्यायचं आहे, एक लक्षात दोन गोटी लक्षात ठेवा। पहिलं तुम्ही जे लाईन करता, लाईन आउट घालता, त्याच्यावर बेसल डोस घालून त्याच्यावर रोटर मारला, पावर टिलरनं बेड तयार केला, तर बेडमध्ये चांगलं सगळ्याकडे खाद जे आहे ते सगळ्याकडे स्प्रेड होते, चांगलं बेड तयार होतं आहे। जर तुम्ही तसं करणार नसता तर बेड तयार करून त्याच्यावर मग खाद द्या, ह्याच्यानं खाद नाश होत नाही। तर बेसल डोस आम्ही कुठलं कुठलं देऊ शकतो आहे, पहिला बेड तयार झाल्यानंतर किंवा बेड तयार करताना तुम्ही गोबर खाद जे असते, गोबर खाद म्हणजे शेणखत, 5 ते 10 ट्रॉलीपर्यंत देऊ शकता। 10-26-26 DAP मिक्स मायक्रोन्युट्रियंट आणि मॅग्नेशियम सल्फर हे चांगल्यापैकी मिक्स करून पावर टिलरनं बेड तयार करताना द्या, किंवा बेड तयार झाल्यानंतर बेडवर ह्याला टाकू शकता वरती। तर सल्फरचं एक चांगलं स्तोत्र जे आहे ते तुम्ही उसाच्या जे फॅक्टरीमध्ये मळी मिळते त्याच्यात पण सल्फर जे आहे ते भरपूर मात्रामध्ये असते, आणि हे ऑर्गेनिक पण होतं आहे, तर तुम्ही सल्फर त्याचं पण वापरू शकता, आणि राख पण बेडमध्ये यूज करू शकता चांगलं व्हेंटिलेशनसाठी। आता व्हरायटीबद्दल समजून घेऊया। व्हरायटीमध्ये बरेच व्हरायटी आहे, पण जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत ते महिम आणि दामिनी व्हरायटी यूज करतात। या व्हरायटीमध्ये चांगलं प्रोडक्शन त्यांनाच मिळते, आणि चांगलं स्प्राउटिंग पण मिळते। तुम्ही बघू शकता हे ह्याला 25 पर्यंत स्प्राउटिंग आहे, आणि जे खाली आल्याचं जे गड्डे तयार होतं आहे तेसुद्धा मोठं असतं आहे आणि चांगलं वजनाला येतं आहे। तर त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे दोन व्हरायटी यूज करतात, पण तुमच्या एरियामध्ये कुठलं बेस्ट आहे ते तुम्ही जरा स्टडी करा, त्याच्यानंतर कुठलं सुटेबल आहे ते तुम्ही सिलेक्शन करू शकता। असं नाही की हे दोनच, तुम्ही वेगळं व्हरायटीसुद्धा सिलेक्शन करू शकता। तर आता तर 1 एकरला ह्याला 1000 ते 1200 KG सीड्स पाहिजे, म्हणजे बीज पाहिजे, आणि हे बीजचं किंमत जे आहे 30 रुपये KG प्रमाणे असलं तर 30 ते 35 हजार रुपये खर्च येते, 40 रुपये असलं तर 40 ते 45 हजारपर्यंत खर्च येते। बीज घेतल्यानंतर तुम्ही 20 दिवसापर्यंत उन्हात त्याला चांगलं वाळवा, त्याच्यानंतर मँकोजेप म्हणजे M45 आणि कार्बन डेंजी म्हणजे बॉयस्टेन ह्या नावानं मार्केटमध्ये तुम्हाला हे दोन केमिकल मिळतात,
2 ग्राम पर लिटरनं चांगलं पाणीमध्ये मिक्स करा आणि जर्मिनेटरसुद्धा वापरा. 3 ते 4 ml पर लिटरनं चांगल्यापैकी मिक्स करा आणि डिपिंग करा. तर मित्रांनो, आलं पीकमध्ये इरिगेशन सिस्टम पहिला समजून घेऊया. इरिगेशनसाठी तुम्ही डबल लाईनचं ड्रिप इरिगेशन बेस्ट असते. पहिल्या टाईममध्ये फ्लडनं पाणी देत होतं, ते पाणी जास्त एक्सेस होत होतं. तर आता ड्रिपनं आम्ही चांगलं याच्यात वॉटर मॅनेजमेंट करू शकतो आहे. तर जितकं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणेचं पाणी द्या. जर जास्त पाणी दिला तर एकतर कूज येते, नाहीतर एकतर निमॅटोडचं प्रॉब्लेम येते. तर चांगलं वॉटर मॅनेजमेंट करा. जर ड्रिपनंसुद्धा तुम्ही जर पाणी जास्त दिला तर सॉईलमध्ये सुद्धा pH वाढायची शक्यता जास्त असते. तर पावसाचं पाणीसुद्धा एक चांगलं ड्रेनेज काढून द्या. पावसाचं पाणीसुद्धा जास्त टाईम थांबू देऊ नका. तर आता डिसीजबद्दल समजून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात 3 टाईपचा मेन डिसीज येते. मेन 3 डिसीज येतात. एक निमेटोड येते, एक ब्लाइट येते आणि एक कूज रोग येते. तर ह्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, याला केमिकल ट्रीटमेंट कुठलं द्यायचं आणि ऑर्गॅनिक जर कंट्रोल करायचं असलं तर कुठल्या पद्धतीनं नमस्ते प्रिकॉशनरी स्टेप्स घ्यायला लागते, ह्याच्याबद्दल एक ब्रीफ व्हिडिओ मी नेक्स्ट बनवतो. तर ह्याच्यातसुद्धा ऊसात आम्ही कसं भर घालतो पॉवर टिलरच्या मदतीनं, तसं ह्याच्यातसुद्धा भर घालायला लागतं. तर 60 दिवसात एकदा भर घालायला लागते आणि त्याच्यानंतर 70 ते 80 दिवसात अनेकदा तुम्हाला भर घालावा लागतो. तर हे भर घातल्यानंतर एक पीक असते, त्याला एक चांगला सपोर्ट मिळते आणि आल्याचं जे गड्डं तयार होत असते त्याला एक चांगलं वजन आणि गड्डे डेव्हलप व्हायला त्याचं स्पीड वाढते. तर हार्वेस्टिंगबद्दल बोलायचं असलं तर 8 ते 9 महिने त्याला हार्वेस्टिंग येते. तर न हार्वेस्ट करता तुम्ही 15 महिन्यापर्यंत ठेवू शकतो. म्हणजे 8 ते 9 महिन्यात हार्वेस्टिंगला आलं, जर मार्केटमध्ये चांगलं रेट नसलं तर तुम्ही आणि 2-4 महिने ठेवून त्याचं हार्वेस्टिंग करू शकता जेव्हा चांगलं रेट येते. आणि विंटर सीझनमध्ये ह्याला एक चांगला रेट येते का, म्हणजे ह्याचं चहामध्ये जास्त उपयोग करत असतात. तर आता ईल्डबद्दल थोडं समजून घेऊया. 1 एकरमध्ये 5 ते 10 टनपर्यंत प्रोडक्शन ह्याच्यात येते. बरेच शेतकरी असं पण आहेत त्यांनी 15 ते 20 टनपर्यंत ह्याच्यात प्रोडक्शन घेतात. तर तुम्ही 15 ते 20 टनपर्यंत जर प्रोडक्शन घ्यायचं असलं तर अगदी फोकसनं तुम्हाला ह्याला पिकवायला लागतं. तसं वॉटर मॅनेजमेंट चांगलं करावं लागतं, फर्टिलायझर मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला अगदी चांगल्यापैकी केला तर ह्याच्यात तुम्ही 15 ते 20 टनपर्यंत प्रोडक्शन घेऊ शकता. जर रेटबद्दल बोलायचं असलं तर मिनिमम 10 रुपये धरून मॅक्झिमम तुम्हाला 80 रुपयेपर्यंत मिळते. तर ऑन अँड ॲव्हरेज आम्ही 40 रुपये धरलं तर पण 1 एकरमध्ये तुम्ही 8 लाख रुपयेपर्यंत ह्याच्यात पैसे कमवू शकता. तर जे मार्केटचं रेट आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्याचं रेट मिळत. तर फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि डिसीज मॅनेजमेंट सोडून मी सगळ्या गोष्टी ह्याच्यात कवर केलेलं आहे, सगळं पॉईंट्स ह्याच्यात कवर केलेलं आहे. तर जर हे तुम्ही व्हिडिओ आवडला, काय तर तुम्हाला यूजफुल असं वाटत असलं तर नक्की लाईक करा. असंच व्हिडिओ तुम्हाला आणि पुढं पण पाहिजे असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्याप्रमाणेच काहीतरी डाऊट असलं तर कमेंटमध्ये मला विचारा, मी नक्की त्याचा रिप्लाय करतो. आणि मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा. जय हिंद, वंदे मातरम.